कोरोना महामारी ने देशभर अक्षरशः थैमान घातले आहे. उद्योगधंदे बंद आहेत. सलग 2 महिन्यापेक्षा जास्त काळ देश बंद आहे, राज्य बंद आहे, बेरोजगारी वाढते आणि आता उपासमारीला सुरुवात होईल की काय असं वाटतंय. आणि म्हणून जे दानशूर लोक आहेत, जे दाते आहेत, जे समाजसेवा करणारी मंडळी आहे, यांनी आता खिचामध्ये हात घालायला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणावर मदत ही राज्यातील जनतेला केली जाते. अशीच एक मदत माजी IAS अधिकारी तानाजी सत्रे यांनी केलेली आहे. खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जे आता अधिकारी कार्यरत आहेत ते किती प्रमाणात मदत करतात हा प्रश्न वादातीत आहे. आता हे निवृत्त झालेले IAS अधिकारी आहेत तानाजी विठ्ठल सत्रे. खरं तर हे नाव खूप मोठं आहे आणि ठाणे जिल्ह्यासाठी हे नाव विशेष परिचित आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यामध्ये सत्रेवाडी एक नावाचं छोटस गाव आहे. अतिदुर्गम गाव, डोंगराळ गाव आणि सतत दुष्काळी असलेलं हे गाव, या गावातून येऊन ते स्वतःच्या कर्तृत्वाने IAS झाले. त्यांची सगळी भावंड शिकलेली आहेत. विविध क्षेत्रामध्ये ते अगदी आपलं कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांच्या आईचं निधन झालं होतं आणि आता 24 मेला त्यांच्या आईची पुण्यतिथी होती. आईच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम हा खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो, कारण ती 7 भावंड आहेत आणि 7 भावंड वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या पदांवर आहेत, उद्योग व्यवसायांमध्ये आहेत. यावर्षी त्यांनी ठरवलं की आपण पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करायचा. त्यांनी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला नाही आणि 1 लाख रुपयांची मदत ही त्यांनी CM फंडाला केली. तानाजी सत्रे यांचे छोटे भाऊ रामचंद्र सत्रे, जे ठाण्यामध्ये राहतात, व्यावसायिक आहेत, त्यांनी 1 लाखाचा चेक ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आईच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करून त्या कार्यक्रमाला येणारा खर्च हा CM फंडाला देणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि याच्यापासून लोकांनी आदर्श घेणं गरजेचं आहे. या संदर्भात रामचंद्र सत्रे यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतोय, मात्र यापुढे आम्ही हा पुण्यतिथीचा कार्यक्रम रद्द करून आईच्या नावे, अनुसया विठ्ठल सत्रे यांच्या नावे आम्ही दरवर्षी गोरगरिबांना मदत करणार आहोत. खरं तर हे पूर्ण जे कुटुंब आहे, हे कुटुंब त्यांच्या जो हिस्सा काही येतो उत्पादनातला वाटा जो आहे तो वाटा नेहमी ते दानधर्म करत असतात. म्हणजे रामचंद्र सत्रे यांचा स्वभाव समाजसेवेचाच आहे. अगदी त्यांचा पिंडच मूळ हा गोरगरिबांना मदत करण्यातला आहे. ते नेहमीच त्यांच्या उत्पादनातला हिस्सा हे लोकांना देत असतात, गोरगरिबांना मदत करत असतात. या लॉकडाऊनच्या काळामध्येही त्यांचं कुटुंबियांची मदत वाटप सुरू आहे. मात्र हा कार्यक्रम रद्द करून आईच्या पुण्यतिथीचा जी 1 लाखांची मदत, म्हणजे 1 लाखाचा धनादेश जो CM फंडाला दिला, त्याचं पूर्ण ठाण्यामध्ये आता कौतुक होतं. ठाणे जिल्ह्यामधील जे काही दानशूर मंडळी आहेत त्यांनी असे काही कार्यक्रम आता सुरू होत आहेत, ते सगळे कार्यक्रम रद्द करून जर त्यांच्या वाढदिवसानिमित्त असेल, पुण्यदान तिथीनिमित्त असेल किंवा इतर जे लग्नानिमित्त जे कार्यक्रम असेल हे सगळे रद्द करावेत आणि त्यानिमित्ताने CM फंडाला त्यांनी भरघोस मदत करावी अशी आता सगळ्यांचीच भावना व्यक्त होत आहे. कारण आता राज्य हे एक वेगळ्या संकटातून जात आहे. म्हणजे पालघर असेल, ठाणे जिल्हा असेल, इथे आता बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढते. उपासमारी होते की काय, म्हणजे भूकमारी येईल की काय अशी शंका आता उत्पन्न केली जात आहे की सलग 67वा दिवस आहे. 67 दिवस हे पूर्ण राज्य लॉकडाऊनमध्ये आहे आणि अजून हा लॉकडाऊन किती काळ चालेल हे सांगता येत नाही आणि म्हणून आता खिचात हात घालणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जे माजी IAS अधिकारी होते तानाजी सत्रे आणि त्यांचे बंधू रामचंद्र सत्रे आणि पूर्ण कुटुंबीय यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचा आदर्श जर सर्वांनी घेतला तर हा महाराष्ट्र आत्ता या संकटाच्या काळामध्ये नक्की उभारी घेईल.